ठिकाणी पुरंदर तालुका कोंडगौरव समितीच्या वतीने मी विष्णुदादा भोसले आणि माझे सहकारी पंढरनाथदादा जाधव यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन या गौरव समितीच्या वतीने करण्यात आलं होतं. आज सकाळी 11:30 कार्यक्रम सुरू झाला आणि खऱ्या अर्थानं आंबेडकर चळवळीतील ज्यांचं फार मोठं योगदान आहे त्यांना आम्ही ऋषितुल्य मानतो आणि निस्वार्थीपणे त्यांनी आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचं काम केलं अशा आदर्शवत नेत्याच्या शुभ असते. पंढरनाथ दादा जाधव असतील किंवा मी असेल आमच्या या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न झाला. खरं तर आंबेडकरी चळवळीमध्ये गेल्या अनेक वर्षांनी सक्रियपणे काम केलं. या चळवळीच्या 35-40 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक संघर्षमय लढे आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि ते यशस्वी केले. या तालुक्यातील शोषित वंचित घटकांना चळवळीच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि ह्या अत्यंत चांगल्या कार्याचा कुठेतरी गुणगौरव झाला पाहिजे ही आशा व्यक्त करून या तालुक्यातील बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आंबेडकरी चळवळीतील युवा नेते आदरणीय सुनील सत्या दिवा त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं शोषित वंचित घटकाला न्याय देण्याचं काम सर्व्हिसला असताना सुद्धा शासकीय सेवेत असताना सुद्धा ज्यांनी केलं ते आमचे सहकारी मित्र आदरणीय नानासाहेब तातफोडकर साहेब असतील या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त होऊन सुद्धा समाजाचं आपण काय घेणं लागतो आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी समाजकार्य करून बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे नेण्याचं काम केलं अशा कार्यकर्त्यांचा सत्कार झाला पाहिजे या उद्देशाने सुनील जगताप साहेब असतील आमचे सासवड नगरपालिकेचे बांधकाम समितीचे माजी सभापती सोपनराव रंटीचे साहेब असतील तसेच या पुरस्कार समितीचे सर्व सन्मान्य सदस्य असतील त्यांनी मोठ्या मनाने आज हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला आणि खऱ्या अर्थाने शोषित वंचित घटकांना न्याय देणारे पंढरनाथ जाधव असतील किंवा मी असेल आमचा सन्मान सोहळा या ठिकाणी त्या साई पॅलेसमध्ये घडवून आणला. त्याबद्दल सुनील तात्या असतील त्याचप्रमाणे नानासाहेब तातफोडकर असतील सुनील जगताप साहेब असतील सोपनराव रणपीसे असतील आणि या समितीचे सर्व सन्मान्य सदस्य असतील त्यांचा मी मनपूर्वक त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला जे मान्यवर उपस्थित राहील ते विविध क्षेत्रातील मान्यवर होते विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक चळवळीतील दुरंगर होते आणि आपापल्या कार्यामध्ये उत्तम पद्धतीने काम करणारे विशेष गुण असणारे नेते या ठिकाणी उपस्थित होते. या सर्वांचंच मी आणि पंढरनाथ जाधव आमच्या दोघांच्या वतीने मी मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो आणि आपण आमचा केलेला सन्मान यापुढेही निश्चितपणे या तालुक्यातील शोषित वंचित घटकांना न्याय देण्याचा आम्हाला कायम ऊर्जा देईल असा या ठिकाणी मनोजय व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करून थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय बाप. जाधव यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी गुणगौरव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये आमचे मित्र आदरणीय सचिनजी केदारे साहेब जे श्रमिक ब्रिगेडचे नेते आहेत
आणि दुसरे पुणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय सरकारचे कदम आरपीआयचे नेते हे उपस्थित होते आणि ज्यांच्या शुभा हस्ते हा पुरस्कार सोहळा वितरण करण्यात आला ते आमचे ऋषितुल्य पितृतुल्य आणि चळवळीत आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत आदरणीय वसंतदादा साळवे साहेब यांच्या शुभा हस्ते आदरणीय दादांना आणि पंढरीनाथ दादांना हा सत्कार सोहळा त्यांच्या हस्ते घेऊन गौरवण्यात आला. खरं तर दादांचा सत्कार सोहळा व्हावा ही तमाम पुरंदरवासियांची तमाम आंबेडकरी जनतेची तमाम बहुजन चळवळीतील सर्वसामान्यांची इच्छा होती आणि असा हा पुरस्कार या दोन दादांचा पुरस्कार सोहळा आम्हाला करण्याचं भाग्य आमच्या गुणगौरव समितीला लाभलं. निश्चितच त्यांच्या हातून आतापर्यंत चांगली कार्य घडत आलेली आहेत तिथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या हातून चांगले कार्य घडतील असे अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी या दोघांना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो कारण चळवळीमध्ये त्यांचं काम तर लाख मोलाचं आहे म्हणूनच आम्ही त्यांना पुरस्काराने गौरवलेलं आहे. तिथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या हातून असंच कार्य करत राहू या सदिच्छा व्यक्त करतो मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय शिव. वंदन तालुका गौरव समितीच्या वतीने आयुष्यमान विष्णुदादा भोसले आणि आयुष्यमान पंढरीनाथ जाधव यांच्या आत्तापर्यंत विष्णुदादा भोसले गेली 40 वर्ष शोषित वंचित महिला वृद्ध अपंग यांच्यासाठी अहोरात्र झटत आहे. त्याचप्रमाणे पंढरीनाथजी जाधव जेजुरी हे गेली 50 वर्ष ह्या सर्व घटकांसाठी मी आत्ता जे सांगितलं ह्या सर्व घटकांसाठी सुद्धा झटत आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा विषय किंवा तो पूर्णत्व असलेने किंवा इतर काही ज्या घडामोडी आहेत ज्या तालुकाभर जिल्हाभर यांची आंदोलनं मोर्चे करण्याचं काम हे दोन्ही अतिशय सुजाण नेते सर्वसामान्यांसाठी काम करत आहेत त्यांचा आज सन्मान सोहळा करण्याचं जे भाग्य आम्हाला लाभलं किंवा त्यांच्यासाठी थोडीशी आमचं कर्तव्यच आहे पण ते करायचा सुद्धा योगायोग यावा लागतो तो योगायोग आज ह्या दोघांच्या संमतीमुळं आला. त्यातमध्ये सुनील तात्या दिवार आणि सुनीलजी जगताप यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका घेतली. फक्त त्यांना थोडंसं मी बरोबर राहायचं काम केलं पण हा अतिशय सुंदर कार्यक्रम नेत्रदीपक कार्यक्रम आज सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी पार पाडला तर याचं श्रेय खरं तर ह्या दोघांनाच आहे कारण यांनी परवानगी दिली म्हणूनच हा कार्यक्रम झाला. आम्ही फक्त एक काम करायचं थोडंसं चालायचं काम केलं खरं यांनी काम केल्यामुळेच आम्हाला ही संधी प्राप्त झाली त्याच्यामुळं त्यांना दीर्घायुष्य लाभो अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो आणि अजून त्यांच्या हातून ह्या समाजाचं अजून खूप मोठं काम होवो अशी भगवान बुद्धाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालण्याची शक्ती आम्हाला मिळो अशीच या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो.